नमस्कार, आशेच्या रोशनीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आम्ही गावी आलो आमच्या गावदेवाची पूजा होती काल। गावी आलो आणि ऊन बघा कसलं ऊन पडलंय, बापरे एवढी उष्णता वाढली ना भयंकर। आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची म्हणजे दाखवायची आहे प्रत्यक्ष, की माणसं काय बोलतात म्हणजे तुळशीच्या बी आणि सब्जा हा एकच असतो, पण एक नाही। मी दाखवते तुम्हाला, मंजूळ आहेत ना तुळशीच्या, सुकलेले काढूया आपण। सुकलेले काढायचं, खरं तर या काढाव्या लागतात सुकलेले, म्हणजे तुळशीला जीव चांगला लागतो। एवढे काढून घेतलेत मी, आता मी दाखवते तुम्हाला सब्जा आणि तुळशीच्या बियामध्ये किती फरक असतो। गुणधर्म सारखेच असतात, कारण एक खूप औषधी असते। किती फरक आहे ते दाखवते तुम्हाला। आता ह्या मंजुळा काढून घेतल्यात आपण तुळशीचे, मागच हे काढ ना सब्जी आणि ते बाबा। हे दोन्ही पण काढायला लागले वरती, प्लेट घेते दोन्हीमध्ये। सांगितलं ना मी औषधी गुण धर्म एक सारखेच असतात, पण खूप फरक असतो। ते कुठे कुठे पहिले मी जमा करून ठेवलेले आहेत। हे आपण सोडून घेऊ, काय बघा हे असं चोळून घ्यायचं, याच्यामध्ये सब्जा काढणं जरासा अमृता चोळून घ्यायचं। ते हे जवळून दाखवून हे पुढं बिया येतात आहे ह्याच्या सब्जीच्या ह्याच्या तुळशीच्या। ते आपण पाकडून घेऊया। आता हा सब्जा घेतला आहे आपण बघा, आणि हे तुळशीचं बी काढलं आहे मी, किती फरक आहे। आता हे कसं मी इथं भिजत टाकलं, ह्या सब्जा भिजत टाकलं आहे, सब्जा बघा कसा फुलला आहे तो, एकदम मस्त लगेच फुलतो तो 5-10 मिनटामध्ये। आणि हे तुळशीचं बी आहे ते पण फुललं आहे, पण एवढं जास्त मोठं नाही होत, म्हणून खूप फरक असतो तुळशीच्या बियामध्ये आणि सब्जामध्ये। गुणधर्म सारखेच असतात, पण खूप फरक असतो। थोडंसं पाणी ह्या तुळशीच्या बिया हा सब्जा बा किती फरक येतो, म्हणजे असं वाटतं आपल्याला की सब्जा आणि तुळशीच्या बिया एकच असतं, तर एक नसतं वेगवेगळं असतं, फक्त गुणधर्म औषधी गुणधर्म सारखेच असतात। आता हा तुम्हाला मी दाखवलं किती फरक असतो तो तुळशीच्या बिया आणि सब्जामध्ये। आता गरम खूप होतं आहे तर आम्ही याचा आता सरबत बनवतो मस्तपैकी, तुम्हाला कळलंच असेल की किती फरक असतो तो। काही लोकांना असं वाटतं की एकच असतं, पण एक नसतं ते वेगवेगळं असतं।